हॅलो, आजची आपली रेसिपी आहे आंब्याचं लोणचं. सो आपण ते घरी बनवणार आहोत. तर मी आता कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्याला मी कापून घेणार आहे स्मॉल स्मॉल पीसमध्ये, तुम्हाला जसं पाहिजे तसं. सो मी आता ते करून घेत आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आधी, आणि आता त्याचे मी स्मॉल पीस करणार आहेत. बघा, अशी मी सगळे स्मॉल पीस करून घेतलेले आहेत, एकदम छोटे छोटे. एका कढईमध्ये मी तिळाचं तेल घेत आहे, नॉर्मल तेल नाही, तिळाचं तेल. या तेलामध्ये आपल्याला राई टाकायची आहे, ती थोडी तडतडून द्यायची आहे. लसूण टाकायचे आहे, मी लसूण चिरून घेतलेले आहे. आपल्याला आलं टाकायचं आहे, मी आलंसुद्धा उभं चिरून घेतलेलं आहे. लसूण आलं उभं चिरलेलं आहे. आता ह्याला चांगलं मस्तपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे. चांगलं फ्राईप झालं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे, तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. चांगलं हे फ्राईप होऊन द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मेथी टाकायची आहे, रोस्टेड मेथी 1 चम्मच. चांगली मिक्स करायची आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला आता रेड चिली पावडर टाकायची आहे. रेड चिली पावडर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरती ठेवायचं आहे गॅस. त्यामध्ये आता आपल्याला हिंग टाकायचं आहे 2 चमचे. हे चांगलं फ्राई करून द्यायचं आहे, कच्चा स्मेल जाईपर्यंत. जळू द्यायचं नाही आहे. चांगलं हलवायचं आहे गॅस लो फ्लेमवरती ठेवून. आता चांगलं याला उकळून देऊन यामध्ये आपल्याला व्हिनेगर टाकायचं आहे 1 वाटी. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला लो फ्लेमवरती. यामध्ये आता आपल्याला ते आपण बारीक चिरलेल्या सगळ्या कच्च्या कैऱ्या त्यामध्ये टाकायचं आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं त्याच्यामध्ये मर्च झालं पाहिजे. चांगलं मिक्स करून घेते मी. पुन्हा सारखं हलवायचं आहे, लो गॅसवरती ठेवायचं आहे. यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे, पाणी नाही ॲड करायचं आहे, कारण आंब्याला पाणी सुटतं आपोआप, कारण कच्च्या कैऱ्या आहेत. आता मी त्यामध्ये अजून 1 कप व्हिनेगर टाकत आहे आणि पुन्हा मिक्स करत आहे. त्यामध्ये मी राईची रोस्टेड पावडर टाकत आहे. मी राईला भाजून घेतलेलं आहे आणि मी त्याची पावडर करून ती आता टाकलेली आहे. आता आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. मी मिक्स करून घेते बघा. मध्ये तुम्ही टेस्ट करून वरती मीठ सुद्धा टाकू शकतात. चांगलं आपल्याला एअरटाईट भांड्यामध्ये ठेवायचं आहे. मी स्टीलच्या भांड्यात ठेवलेलं आहे. सो तुम्ही बाहेर किंवा फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात.